नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये। जसं की सर्वांना माहितीच आहे, 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि सर्वांना आता उत्सुकता आहे ती म्हणजे 10वीचा रिझल्ट केव्हा लागणार। जसे की माननीय वर्षा गायकवाड ज्या आपल्या शालेय शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी जसे सांगितले होते की 15 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान 12वीचा रिझल्ट लागून जाईल, त्याप्रमाणे 12वीचा रिझल्ट हा 16 तारखेला लागला होता, बरोबर। तर आता 10वीचा रिझल्ट केव्हा लागणार हे सुद्धा त्यांनी सांगितले होते। तर त्यांनी काय सांगितले होते ते आपण जाणून घेऊया। तर बघा, 12वीचा रिझल्ट लागलेला आहेच आणि अपेक्षा आहे की 10वीचासुद्धा रिझल्ट लवकर लागेल, कारण त्याची प्रिपरेशनसुद्धा चालू झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही जेव्हा रिझल्ट बघाल तुम्हाला या प्रकारे अशी एक विंडो दिसेल, यावर तुमचा रिझल्ट तुम्हाला बघता येईल। तर तुम्हाला आम्ही वेबसाईटसुद्धा याची देऊन देईल। तर आता बघूया वर्षा गायकवाड यांनी काय म्हटलं होतं। हिंगोलीच्या पालकमंत्री असलेल्या वर्षा गायकवाडांनी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ही माहिती दिली। 10वी आणि 12वीच्या निकालाच्या बाबतीत मला सांगायचं आहे की 10वीचा जो निकाल आहे SSC बोर्डाचा आणि 12वीचा निकाल जो आहे, तर 12वीचा निकाल साधारणपणे 15 ते 20 जून या तारखेच्या दरम्यान होईल आणि 10वीचा जो निकाल आहे तो 31 जुलै या महिन्याच्या जुलैच्या एंडपर्यंत या महिन्याच्या लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, जसे तुम्ही ऐकले आहे वर्षा गायकवाड मॅडमनी काय सांगितलं आहे, तर तुम्हाला जेव्हा तुमचा 10वीचा रिझल्ट बघायचा असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर यावं लागेल। बघा, याची लिंक आम्ही तुम्हाला देऊन देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर सध्या इथे 12वी म्हणजे SSC एक्झामिनेशन रिझल्ट 2020 याप्रमाणे त्यांनी सांगितलं आहे, परंतु काही दिवसातच हे अपडेट होऊन जाईल आणि इथे SSC येऊन जाईल, ओके, म्हणजे 10वीचा निकाल बाबतीत माहिती येऊन जाईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। 10वीच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू विद्यार्थी मित्रांनो।